डॉक्टर श्रीधर सावंत विद्यामंदिरच्या इमारतीचं महापालिकेच्या पॅनेलवरील इंजिनिअर कडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलंय त्यामध्ये शाळा इमारत सुस्थितीत असून वापरास योग्य आहे असं प्रमाणित केलंय तरीही शासकीय तंत्र निकेतनकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं अशी सूचना प्रशासन अधिकाऱ्यांनी केली आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी प्रशासन आणि शिक्षकांनी सहकार्य करावं असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष पी एस जाधव आणि उपाध्यक्ष सुमित्रा जाधव यांनी पत्रकार परिषदेत केलं जय भारत शिक्षण संस्थेच्या श्रीधर सावंत विद्यालयाचं संचालक मंडळ आणि शिक्षक यांच्यात गेल्या दीड वर्षापासून वाद सुरू आहे त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत आता या शाळेच्या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा समोर आलाय या पार्श्वभूमीवर अध्यक्ष आणि संचालक मंडळानं पत्रकार परिषद घेऊन संस्थेची भूमिका मांडली संस्थेनं शालेय इमारतीची आवश्यक ती दुरुस्ती करून महापालिका पॅनेलवरील इंजिनियरकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलंय या ऑडिटमध्ये इमारत सुस्थितीत असून योग्य आहे असं प्रमाणित केलंय त्याबद्दलची माहिती पालकांना दिल्यानंतरच शाळा सुरू करण्यात आली आहे पण काही त्रयस्थ लोकांकडून शाळेची आणि संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे शाळेचे मुख्याध्यापक जाणीवपूर्वक पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रमावस्था निर्माण करत आहेत तर शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी शासकीय तंत्रनिकेतनकडून इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं असे आदेश दिलेत पण शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशाचं काम सुरू असल्यामुळं त्यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिटला वेळ लागणार आहे अशावेळी महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनियरनी दिलेला ऑडिटचा अहवाल योग्य मानावा असं आवाहन जाधव यांनी आहे पत्रकार परिषदेला ऍडव्होकेट प्रशांत पाटील उपस्थित होते दरम्यान कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं ना शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली श्रीधर सावंत शाळा इमारतीचं ऑडिट शासकीय तंत्रनिकेतनकडून करून घेण्याचे आदेश देऊनही संस्थेनं कसलीही कार्यवाही केलेली नाही उलट आहे त्या धोकादायक इमारतीत शाळा सुरू केली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था होत नसेल तर शासन स्तरावर विद्यार्थ्यांचं अन्य शाळेत समायोजन करून श्रीधर सावंत शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी करण्यात आली शिष्टमंडळात भरत रसाळे अशोक पोवार आनंदराव हिरुगडे यांचा समावेश होता